ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आपला संप मागे जरी घेतला असला तरी सध्या नागपूरमध्ये प्रचंड पेट्रोलचा तुटवडा आहे, कारण की काल जो पुरवठा व्हायचा होता तो झालेला नाही. फक्त 35 टँकर नागपूर शहरामध्ये आले होते, त्यामुळे जवळपास 90% पेट्रोल पंपवरचा जो पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे तो संपलेला आहे. त्यामुळे जे पेट्रोल पंप सुरू आहे तिथे अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. लांबच लांब पेट्रोल भरण्यासाठी नागपूरकरांच्या या रांगा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि सकाळपासूनच आहे. अनेक नागपूरकर दोन चार ठिकाणी वेगवेगळे पेट्रोल पंप शोध घेत घेत जिथे पोहोचतात जिथे सुरू आहे तर कोणी फोन फाणी करून माहिती देतात आणि त्या आधारावर मग पोहोचतात. सध्या आपण इथे त्रिमूर्तीनगर परिसरामध्ये आणि त्रिमूर्तीनगर परिसरामधलं हे चित्र बघितलं त्यावरून तुम्हाला लक्षात येते. काकू किती ठिकाणी फिरले सकाळपासून तुम्ही पेट्रोलसाठी? दोन ठिकाणी. बरं, जर आज पेट्रोल नसतं मिळालं तर अवघड झालं असतं. हो खूप. काही त्रास झाला म्हणजे आता काय कुठे कामासाठी जायचं की काय? हा मुलांना शाळेत वगैरे सोडायला. किती रुपयाचं भरलं पेट्रोल? मी आता 200 इकडे पाठीमागे जर आले ना तर आपल्याला लक्षात येईल की बघा चारचाकी असेल दुचाकी असेल मोठ्या संख्येने इथे गर्दी होत आहे. आपण यांना विचारूया कधीपर्यंत पेट्रोल येईल. आता सांग सर 12 पेट्रोल येऊन जाईल. लोकांना सांगत आहे की आपण स्ट्राईक खतम झालेला आहे आणि फक्त आता साधं पेट्रोल ड्राय झाल्यामुळे आता एक चालू आहे थोडं. तुमच्याकडे सध्या पॉवरवाला पेट्रोल आहे? बरं, कार चालक आपण त्यांना विचारूया. किती ठिकाणी जाऊन आला तू फिरून आला पेट्रोलसाठी? नाही सर, ॲक्च्युली माझं घरी इथेच आहे बॅकसाईडलाच. गाडी ॲक्च्युली आपली TCS मियानला चालत असते तर डेली आपल्याला टँक फुल लागत असते. तर काल पण केली आज पण केली, रोज करावं लागते. इकडे जर का आपण पाठीमागे आलो ना बघा ही मोठ्या संख्येची गर्दी नागरिकांची पाहायला मिळत आहे आणि यावरनं तुम्हाला लक्षात येईल की कशाप्रकारे इथे जो नागरिकांचा लोंढा पाहायला मिळत आहे. मला परत एकदा सांग किती ठिकाणी फिरला तू? मी बेसामध्ये फिरलो, त्याच्यानंतर छत्रपती, त्याच्यानंतर समोरचे पेट्रोल पंप असे, मग शेवाळकर गेलो तिकडं, तिथं पण फिरलो. पाच पेट्रोल पंप फिरलो. पेट्रोल पंप फिरलो मी 4-5. तर इथे भेटलं तुला? आता इथे भेटलं. आता इथे पण आहे की नाही पुरवठा माहीत नाही, बघू. तुझ्या कामावर परिणाम झाल्याचा? कॉल तर येत आहे माझ्या सरांची, बट मी आता बघतो तिथे जाऊन सांगतो. ते ड्युटी तुझी? माझी 7 उशीर होत आहे. आणखी काही लोक आपण त्यांना विचारूया. मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे लोकांना, काय स्थिती आहे सध्या नागपूर शहरात? नागपूरमध्ये परिस्थिती अशी आहे की गेल्या 2-3 दिवसापासून मी बघतो आहे रिझर्व्ह बँक चौकात जे प्रोटेस्ट झालं त्या दिवशी लोकांना अवेअर नव्हतं, लोक बरेचसे 1.5 तास ट्रॅफिकमध्ये जाम झाले आणि त्याच्यानंतर या स्ट्राईकची पूर्णपणे अंमलबजावणी झाली. पण काल रात्री सेंट्रल गव्हर्नमेंटची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये हे सांगण्यात आलं की सगळं स्ट्राईक मागे झालेलं आहे, तर गव्हर्नमेंटने तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे होते आणि पुरवठा पेट्रोल पंपावर रात्रोरात पोहोचवायला पाहिजे होता. पण ती परिस्थिती अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि लोकांना हालापेष्टा सहन करावं लागत आहे. रात्री मिटिंग झाल्यानंतर संप मागे गेल्याचा निर्णय झाला, कदाचित कालच पुरवठा सुरळीत केला असता तर आज सकाळला नागपूरमध्ये हे चित्र पाहायला मिळालं नसतं. कारण की आजही अजूनही या क्षणाला नागपूरमध्ये जवळपास 90% पेट्रोल पंप बंद आहे, त्यामुळे जे सुरू आहे तिथे अशा प्रकारची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.